आपले बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा। बदलापूर शहरात नगर परिषद निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, याच निवडणुकीचे लक्ष ठेवून सर्व पक्षांनी कंबर कसली आहे। बदलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये नूतन पिंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले। यावेळी नूतन पिंगळे आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत, भाजपची सत्ता नगर परिषदेत आणून द्या, आम्ही बदलापूर बदलू, आम्ही जे बोलतो तेच करतो, असे म्हणत ये तो सिर्फ झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है, तसेच मागील 2 वर्षात इतर पक्षांनी केलेले कामं दाखवा, बक्षीस घेऊन जा, अशा शब्दात आमदार किसन कथोरे यांनी टोला लगावला होता। काल शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रभाग क्रमांक 22 व 24 जनसंपर्क कार्यालयात उद्घाटन प्रसंगी भाजपवर चांगलीच टीकेची झोड उठवली। जी कामे त्यांनी सांगितली ते आम्ही केलंय आणि श्रेय यांनी घ्यायचं, असं याचं राजकारण, अशा शब्दात वामन म्हात्रे यांनी टीकेचा वर्षाव केला। काय म्हणाले वामन म्हात्रे पाहूया। या विभागात काम केलेलं आहे, ज्या रस्त्यावर आपण बसलाय उदयकर, या रस्त्याची अवस्था त्यावेळेस काय होती आणि आता 5 वर्ष उलटून गेलेत, ज्यावेळेस तो मी रस्ता केलेला आहे त्याच अवस्थेमध्ये आपण त्या रस्त्यावर बसलेलो आहात। आपण आजूबाजूचे सर्व रहिवासी या दोन्ही बिल्डिंगच्या लोकांनी मुद्दाम बोलतो की जे कोणी या विभागात लोकप्रतिनिधी झाले असतील त्यांनी साधा एक खड्डा भरण्याचं काम सुद्धा या रस्त्यावर केलेलं नाही। हा पृथ्वी बिल्डिंग ते ऋतुवड आणि राऊतचालचा हा विभागाचा परिसर एकदम दलदलित होता। 2010 साली या विभागातून प्रणिता कुलकर्णी आणि मी स्वतः उभा होतो आणि त्यावेळेस मी त्यांना हरवून या ठिकाणचं प्रतिनिधित्व केलेलं होतं। प्रणिता कुलकर्णी ही 10 वर्ष नगरसेविका होती, फक्त पोपटासारखी बोलते, बाकी काही करत नाही। तुम्हाला वाटत असेल का वामन म्हात्रे महिलांवर बोलतो, पण आपल्या तिन्ही रणरागिणी या महिलाच आहेत, 4 नवकरे ताई पण बसलेली आहे आणि तिकडे सोनिया जमदारे 6 रणरागिणींना आपण उमेदवारी दिलेल्या आहेत, पण आपल्या उमेदवार कधी या पोपटासारख्या बोलणार नाही। मी तुमची मुलगी आहे, मी तुमची सून आहे, बरं सासू आहे असे कोणाला बोलत नाही। गोड बोलून काम होत नाही, लोकांची मन जिंकायला असतात। नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सून आणि सासू, मी तुमची मुलगी यासाठी लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत नाही, कारण कोणीतरी चांगला प्रतिनिधी आपला या विभागात काम करणारा असावा। या रोजच्या समस्या आहेत, आपल्या विभागामध्ये चांगलं पाणी आलं पाहिजे, चांगली दिवाबत्ती झाली पाहिजे, चांगले रस्ते पाहिजेत, माझा वार्ड स्वच्छ राहायला पाहिजे, यासाठी कोणीतरी मेडिटेटर असावा, ते काम त्या नगरसेवकाचं असते। मी तुमची मुलगी आहे, मी तुमची सून आहे, यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिला जात नाही। या आरोप प्रत्यारोपावरून शहरात राजकारण चांगलेच रंगले आहे। आता वामन म्हात्रे यांनी केलेल्या या आरोपांवर भाजप कशा प्रकारे उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरेल। या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष बाळाराम कांबरी, नाना घोरपडे, रोहन पाटील, संदेश ढमढेरे, सुरेंद्र यादव, श्याम उत्तेकर, महेंद्र शेळके, वीणा म्हात्रे, रुपाली घोरपडे, स्नेहल म्हात्रे, सोनिया ढमढेरे, संदीपा नवगिरे, आरती यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या। अजय जोशीसह सिमरन सावंत, आपले बदलापूर।